5 ऑगस्ट जागतिक मैत्री दिवस यवतमाळमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी म्हणजेच सुट्टीचा दिवस असल्याने बालमित्रांनी घरोघरी जाऊन मित्राच्या मैत्रिणींच्या हातावर बँड बांधला आणि अशीच निखळ मैत्री असू दे म्हणून शुभेच्छा दिल्या. याकरिता मैत्री बँड खरेदीसाठी बच्चे कंपनीचा पालकांकडे आग्रह होताच. आपल्या आयुष्यात काही माणसं रक्ताच्या नात्याने बांधली जातात आणि आयुष्यभर आपली साथ देतात, पण काही माणसं रक्ताच्या नात्याने बांधलेली नसली तरीही प्रसंगी कुटुंबियांच्या आधी धावून येतात. अशी माणसं म्हणजे आपली मित्रमंडळी. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा वर्ल्ड फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तरुणाई मित्रमंडळी सोबत एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, फ्रेंडशिप बँड बांधून हे नातं एन्जॉय करतात. या दिवशी धमाल मस्तीचं वातावरण असलं तरीही त्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला ठाऊक व्हायला हवं. कशी झाली फ्रेंडशिप डेची सुरुवात हे पण बघूया. पहिल्या महायुद्धानंतर जगभरात लोकांमध्ये काही लोकांबाबत देशांबाबत द्वेष, मत्सर, शत्रुत्व आणि असंतोषाची भीतीमध्ये 1935 सालापासून सरकारने फ्रेंडशिप डे साजरा करण्यास सुरुवात केली. साधारणपणे रविवारी सारांना सुट्टी असते. या दिवशी लोक एकत्र जमून हा दिवस साजरा करू शकतात म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मित्रमैत्रिणींचा हा दिवस साजरा होऊ लागला भावना होती, यामुळे जगभरात एक नकारात्मक भावना वाढत होती. ही नकारात्मकता कमी करण्यासाठी 1935 साली अमेरिकेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला. त्या व्यक्तीच्या मित्राने त्यांच्या मैत्रीच्या आठवणीत आत्महत्या केली. या प्रसंगानंतर हा दिवस इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकारसमोर ठेवण्यात आला. सरकारने हा प्रस्ताव तब्बल 21 वर्षांनी म्हणजे 1958 साली मंजूर केला. भारताप्रमाणे दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. ओहायो मधील ओर्बलिन मध्ये 8 एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत 30 जुलैला अधिकृतपणे इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. हे सगळं असलं तरी प्राचीन संस्कृती असलेल्या भारतात डे संस्कृती मानत नाही. कृष्ण सुदामाची मैत्री आणि मैत्रीचे खूप किस्से आहे. मित्रत्व दिवसापुरते नव्हे तर आयुष्यभर निभवायला हवे. याच वायझेड न्यूज कडून मैत्री दिनाच्या शुभेच्छा.